नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण दिवाळीविशेष मोतीचूर लाडू बनवणार आहोत. मोतीचूर लाडू म्हणलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की कळी पाडावी लागेल, मग याच्यामध्ये फार कष्ट आहेत किंवा जमतं आहे की नाही. पण आज आपण कळी न पाडता मोतीचूर लाडू बनवणार आहोत, ते पण अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने. रेसिपी सोपी आहे तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. तर मोतीचूर लाडू बनवून घेण्यासाठी इथे पहा, मी एक बाउल घेतला आहे. आता याच्यामध्ये 2 कप बेसन पीठ घेऊयात. इथे बेसन पीठ एक मी कपने मेजरमेंट करत आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ घेऊन झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. तुम्हाला इथे खायचा सोडा घालायचा नसेल तरीसुद्धा चालेल, पण मी इथे अगदी चिमूटभर घातला आहे. खायचा सोडा घालून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. गोडाचा पदार्थ असल्यास आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं त्याची चव आणखीनच वाढते, तर याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे कोरडे जिन्नस घातलेले आहेत ते अगोदर आपण मिक्स करून घेऊयात. तर विस्करच्या सहाय्याने मी हे मिक्स करून घेते. पीठ मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालूयात आणि हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी 1/2 कप पाणी घेतलेलं आहे. आता हे अगोदर थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी आणि हे मळून घ्यायचं आहे पीठ. तर पहा, इथे मी 1/2 कप आहे ते सगळं पाणी घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी लागतं आहे. तर पहा, मी पुन्हा एकदा 1/2 कप घेतलेलं आहे पाणी आणि आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे जे लाडू बनवण्यासाठी आपण बॅटर बनवतो आहे ते खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे, त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये घालूयात, म्हणजे याचा अंदाज येईल. इथे आता पहा, आपले मोतीचूर लाडू बनवून घेण्यासाठी मी त्याचं बॅटर छान असं बनवून घेतलेलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा प्रकारेच ठेवायची आहे, खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि अतिशय घट्टसुद्धा ठेवायची नाही आहे. हे पहा, अशा प्रकारेच याची कन्सिस्टन्सी हवी आहे. आता इथे आपलं बॅटर तयार आहे लाडू बनवून घेण्यासाठी. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पाणी पहा मला किती लागलेलं आहे. मी अगोदर 1/2 कप घातलेलं होतं आणि याच्यानंतर 1/2 कप पाणी घेतलेलं होतं, त्याच्यातलं थोडंसं पाणी राहिलेलं आहे. तुम्हाला जेवढं पाणी याच्यामध्ये लागेल तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घालायचं आहे. आणि याचबरोबर आता हे बेसन पीठ आपल्याला जास्त वेळ रेस्ट करून ठेवायचं नाही आहे किंवा भिजत ठेवायचं नाही आहे. लगेचसुद्धा आपण याची लाडू बनवू शकतो किंवा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे बेसन पीठ थोडा वेळ असंच भिजत ठेवलं तरी चालेल. मोतीचूर लाडू बनवून घेण्यासाठी आपलं बॅटर तयार आहे. इथे आता पहा, मी एका कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तळण्यासाठी तेल इथे मी घेतलेलं आहे, त्यामुळे थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आता तेल सगळ्यात अगोदर आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. इथे पहा, 2-3 मिनिटानंतर आता आपण पाहूयात तेल गरम झालेलं आहे की नाही ते. याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालून पाहूयात. पहा, अगदी बेसन पीठ लगेचच वरती आलेलं आहे, याचाच अर्थ आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. तर सगळ्यात अगोदर हे जे बेसन पीठ आहे ते आपण मिक्स करून घेऊयात. आणि आता आपल्याला बुंदी घालायची नाही आहे, तर हे पहा अशा प्रकारे याची भजी घालून घ्यायची आहेत. तर या बेसनपीठाची चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे भजी घालून घेऊयात. भजी इथे तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये कुठल्या पण साईजमध्ये काढू शकता. तर पहा, मी एवढी अशी भजी बनवलेली आहेत. इथे पहा, मी भजी सोडून घेतलेली आहेत तेलामध्ये. आता मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण ती छान अशी तळून घेऊयात. ही जी भजी आपण तळून घेत आहोत ती आपल्याला नरमच हवी आहेत, खूप जास्त कडक करायची नाहीत, तर ते आपण तळून घेऊयात. आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिवाळीच्या बऱ्याच रेसिपीज आहेत, त्या तुम्ही चॅनलवर पाहू शकता किंवा त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथेसुद्धा तुम्ही पाहू शकता. इथे आता पहा, आपली भजी तळून झालेली आहेत. अशा प्रकारेच तळून घ्यायची आहेत. जसं की मी सांगितलं, खूप जास्त कडक होसपर्यंत तळायची नाहीत. हे पहा, अशा प्रकारेच तळून घ्यायची आहेत. आता आपण ही भजी झाऱ्यात काढून घेऊयात. आणि ही जी भजी आहेत ती मी बाजूला काढून घेते. आणि या अगोदर ज्या प्रकारे आपण भजी बनवून ती तळून घेतलेली आहेत, अशाच प्रकारे राहिलेल्या सगळ्या पिठाची भजी बनवून घ्यायची आहेत, तर ती आपण बनवून घेऊयात. इथे आता पहा, मी सगळी भजी तळून घेतलेली आहेत. अशा प्रकारे छान अशी तळून घ्यायची आहेत आणि तुम्ही पाहू शकता ही खूप जास्त कडक नाही आहेत, छान असे नरम भजी आहेत. तर सगळ्या भज्यांचे आपले छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, तर ते आता करून घेऊयात. Thank you.
इथे आता पहा, आम्ही सगळ्या भाज्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे भजीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे पहा, आम्ही मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आता ही जे भजीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. तो तुमची भजी जर जास्त असतील तर त्याचे दोन बॅचेस करून घ्यायचे आहेत किंवा एका ह्याच्यातसुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात. इथे आता पहा, ही जी भजी आहे ती मी मिक्सरला छान अशी बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे. अशाच प्रकारे बारीक करून घ्यायची आहे. तर मोतीचूर लाडू बनवताना जी बुंदी लागते त्याऐवजी आपण हे पहा अशा प्रकारे याची बुंदी बनवून घेतलेली आहे, याची कळी बनवून घेतलेली आहे. छान. चला तर मोतीचूर लाडू बनवून घेण्यासाठी त्याची कळी तयार आहे. आता आपण पाक बनवून घेऊयात. तर पाक बनवून घेण्यासाठी इथे पहा मी एक कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण 1.5 कप साखर घेऊयात. बेसन पीठ घेताना आपण ते 2 कप घेतलेलं होतं, त्याच्यासाठी इथे मी 1.5 कप साखर घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये 1 कप पाणी घालूयात. साखर आणि पाणी घालून झाल्यानंतर मी गॅस या स्टेजला चालू करते आणि हाय फ्लेमवरती आता सगळ्यात अगोदर आपण ही साखर विरघळवून घेऊयात. तर छान अशी मिक्स करत राहायची आहे, ढवळत राहायची आहे जोपर्यंत आपली साखर विरघळत नाही तोपर्यंत. तर आता सगळ्यात अगोदर ही साखर विरघळून देऊयात. तर पहा आपली साखरसुद्धा विरघळलेली आहे आणि पाकसुद्धा हळूहळू येत आहे. तर पहा आता या स्टेजला मी इथे खायचा कलर टाकते. तर जो केशरी कलर असतो ते इथे मी 1/2 चमचा घालते आणि पुन्हा एकदा हो पाक छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. इथे आता पहा पाक बनायला ठेवलेले 10 मिनिट झालेले आहेत. आता आपण चेक करूयात पाक आलेलं आहे का नाही ते. तर हे पहा तुम्हाला याच्यावरून समजलंच असेल, एक तारी पाक आपला बनलेला आहे. हे पहा कशी तार बनत आहे, मस्त. चला तर इथे आता पाक आलेला आहे आपला. आपण पटकन याच्यामध्ये कळी घालून घेऊयात. तर कळी घातल्यानंतर आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आता या स्टेजला आपण बंद करायचा आहे. ज्यावेळेस आपण कळी याच्यामध्ये घालणार आहोत, कळी घातल्यानंतर लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पहा हे जे लाडूचं मिश्रण आहे ते मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालूयात. तर वेलची पावडर बारीक करून घेत असताना मी त्याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घातलेली होती आणि आता हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. या मिश्रणाचे आता लगेचच आपण लाडू बनवायचे नाही आहेत, तो थोडा वेळ आपण हे असंच मुरत ठेवायचं आहे म्हणजे आपलं मिश्रणसुद्धा थोडंसं थंड होईल. इथे आता पहा 5 मिनिट झाल्यानंतर आपलं मिश्रण हे छान असं मुरलं गेलेलं आहे. जो पाक आहे तो कळीमध्ये छान असं मुरला गेलेला आहे आणि थोडंसं मिश्रण थंडसुद्धा झालेलं आहे. आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर हे पहा एका हाताने सुद्धा अगदी अलगद याचे लाडू बनत आहेत. तुम्हाला दिसतानासुद्धा दिसतच असेल अगदी परफेक्ट आपला पाक बनलेला आहे, मस्त. आणि लाडूसुद्धा पहा अगदी आरामात आपल्याला वळता येतो एकाच हातामध्ये. छान मस्त लाडू झालेला आहे. तर पहा इथे आता आपला मोतीचूर लाडू बनवून तयार आहे. आता अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळवून घेऊयात. इथे पहा आम्ही सगळे लाडू वळवून घेतलेले आहेत आणि मस्त झालेले आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे मोतीचूर लाडू बनवताना त्याच्यामध्ये मगज घालू शकता. मी याच्यावरून गार्निशिंगसाठी फक्त पिस्ता आणि काजू बारीक बारीक तुकडे लावणार आहे, मस्त. चला तर इथे आपले मोतीचूर लाडू तयार आहेत. तुम्ही पाहिलंच असेल किती सोपी पद्धत आहे हे लाडू बनवण्यासाठी. हे लाडू बनवण्यासाठी खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खूप जास्त कष्टसुद्धा करायला लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मोतीचूर लाडू बनवण्यासाठी आपल्याला कळी बिलकुलसुद्धा पाडावी लागलेली नाही आहे. तर या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपला कुक विथ नीलम ढवाळ हो चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.